नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी 10 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. 111 प्रभागांसाठी 768 मतदान केंद्रे ठेवली असून निवडणूक पार पाडण्यासाठी तब्बल 4605 कर्मचारी नियुक्त केले आहेत. आचारसंहिता भंगाच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. महापालिकेच्या 5व्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री व स्वीकारण्यास 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या तयारीची माहिती दिली. 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन पत्र देण्यास सुरुवात केली जाणार आहे. 10 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येकावर 9 ते 12 प्रभागांची जबाबदारी दिली आहे. 111 प्रभागांपैकी गावठाण क्षेत्रात 29, झोपडपट्टीमध्ये 17 व सिडको विकसित नोडमध्ये 65 प्रभागांचा समावेश आहे. निवडणुकांदरम्यान आचारसंहिता भंगाची घटना घडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधित ठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान होर्डिंग्स व इतर परवान्यांसाठी सिंगल विंडो प्रणाली राबवण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारास 4 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. रोजच्या खर्चाचा तपशील दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत द्यावा लागणार आहे. 1100 ते 1200 मतदारांसाठी 1 मतदान केंद्र केले जाणार असून शहरात 1768 मतदान केंद्रे राहणार आहेत. 4605 कर्मचारी यासाठी आवश्यक आहेत. निवडणुकीसाठी 1098 ईव्हीएम मशीन्स लागणार आहेत. यामध्ये 768 केंद्रांसाठी प्रत्येकी 1, 290 राखीव व प्रशिक्षणासाठी 100 मशीनचा उपयोग होणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी 1 हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर मतदार आपली तक्रार नोंदवू शकतात. नवी मुंबई महानगरपालिका का जो चुनाव है वो चुनाव 31 मार्च को घोषित होने वाला है और ये चुनाव में जो नाम निर्देशन पत्र है वो नाम निर्देशन पत्र 31 मार्च से लेकर 7 अप्रैल तक ये नाम निर्देशन पत्र मिलेंगे. 2 अप्रैल और 3 अप्रैल ये छुट्टी होने के बावजूद भी उस दिन नाम निर्देशन पत्र देने की और उसको एक्सेप्ट करने की सुविधा है. 5 अप्रैल को छुट्टी है. 5 अप्रैल को नाम निर्देशन पत्र ना दिए जाएंगे ना एक्सेप्ट किए जाएंगे. इसका जो नाम निर्देशन पत्र का जो स्क्रूटिनी है वो स्क्रूटिनी 8 अप्रैल को होने वाली है. और जो कैंडिडेचर वापस लेने की जो डेट है वो 10 अप्रैल है और इसमें चुनाव चिन्ह जो है तो चुनाव चिन्ह 18 अप्रैल को देने के हैं. और ये जो पोलिंग स्टेशन वाइज जो लिस्ट जो पब्लिश करेंगे वो 18 अप्रैल को पोलिंग स्टेशन की लिस्ट पब्लिश करेंगे. और ये फाइनल वोट ये उम्मीदवारों की जो फाइनल यादी है वो यादी 18 अप्रैल को पब्लिश की जाएंगे. और ये मतदान केंद्र न्याय जो मतदार यादी है वो भी 18 अप्रैल को प्रसिद्ध की जाएंगे. और ये जो चुनाव है ये चुनाव 22 अप्रैल को होने वाला है और इसका जो काउंटिंग है ये काउंटिंग 23 अप्रैल को होगा.